स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लासलगाव शहरातून आरपीएफ विभागातर्फे जनजागृतीसाठी बुलेट रॅली काढण्यात आली. भुसळ मंडल आरपीएफ द्वारा आयोजित या बुलेट रॅलीचे निरीक्षक बैनी प्रसाद मीना हे करीत आहे. लासलगाव रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक प्रशांत गवई यांच्या मार्गदर्शनानं या रॅलीचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी स्थानिक रेल्वे प्रशासन व सुवर्णाजोग ताप यांच्यातर्फे बुलेट रॅली बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लासलगाव रेल्वे स्टेशन येथे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी बुलेट रॅलीस हिरवा झेंडा दाखविला. रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, रॅली निरीक्षक बैनी प्रसाद मीना, उपनिरीक्षक गणेश कुमरावत, प्रकाश थोरात, लासलगाव रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक प्रशांत गवई, सुभाष बोराडे उपस्थित होते. बुलेट रॅली लासलगाव रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक शहरात मुख्य भागात घेण्यात आली. रेल्वे स्थानक प्रशासन आरपीएफ तर्फे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केलं. प्रशांत गवई, भाजपा मंडल सरचिटणीस नितीन शर्मा यांच्या विशेष सहकार्यानं कार्यक्रम यशस्वी करण्यात आलाय. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी आसिफ पठाण, लासलगाव. रेल्वे लासलगाव रेल्वे स्टेशनसाठी त्यानंतर आमच्या पंतप्रधान मोदीजींनी जी किसान रेल सेवा सुरू केलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी ती जी काही किसान रेल सेवा सर्व रेल्वे स्टेशन मार्फत येत चालते, तर मला असं वाटतं तिच्या मार्फत सुद्धा सर्व रेल्वे स्टेशनला खूप मोठा एसबीटी दिला जात आहे. मला असं वाटतं या सर्वांच्या ह्याच्यामध्ये बाजार समिती असेल किंवा लासलगाव असेल, ऍज अ लासलगावामधून सुद्धा मोठा एक बुकिंग आपल्या रेल्वे स्टेशनसाठी प्राप्त होत आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा रिव्हेन्यू आपल्या लासलगाव रेल्वे स्टेशनला मिळत आहे. साधारण एक किसान रेल्वेची जर आपण के द्वारा जो नियोजित ढंग से जो मीटिंग की गई थी उसमें सभी को लोकल मीडिया के माध्यम से, लोकल क्षेत्रीय नेताओं के माध्यम से, हमारे कर्मचारी अधिकारियों के माध्यम से अवगत कराया है कि रेलवे की सुरक्षा को कैसे अपन बेहतर बना सकते हैं, तथा साथ ही बताया है जो रेलवे में इम्प्रूवमेंट हुए हैं, नए नए नियम कानून लाए हैं जिनसे यात्रियों की बेहतर सुरक्षा और सुरक्षा का हम पालन कर रहे हैं और बेहतर से बेहतर सुरक्षा को आरपीएफ रेलवे में करना सुनिश्चित करने का प्रण लिया है. तो इसको ध्यान में रखते हुए वह आप सबसे भी या लोकल आमजन से भी मैं गुजारिश करूंगा कि यात्रा के दौरान रेलवे नियमों का पालन करें, अपनी सुरक्षा का ध्यान रखें और प्रशासन का सहयोग करें. जय हिंद, जय भारत.